हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश गिरी ॲग्रीट्यूबमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपल्या ॲग्रीट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एक असं खास व्यक्तिमत्व आलं आहे, ज्या व्यक्तिमत्वाचा माझ्या व पर्सनल आयुष्यामध्ये तसेच जे आपलं स्पर्धा परीक्षेचा जो माझा प्रवास आहे, जे प्रवास म्हणजे ज्या काही परीक्षा आहेत त्यासाठी त्यांनी मला पावलोपावली जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर असं मला पावलोपावली मार्गदर्शन करणारे माझे एकदम खास वरिष्ठ तसेच रूम पार्टनर तसेच मित्र असे आमचे आदरणीय कृष्णा मुंडे सर आदित आलेत. नमस्कार सर. नमस्कार. ॲग्रीट्यूबमध्ये आपलं सगळ्या सर्वांतर्फे मी सहर्ष स्वागत करतो सर. धन्यवाद ऋषी, धन्यवाद. तर कृष्णा मुंडे सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचीच आत्ता 2021 जी ॲड आहे, ॲग्रीकल्चर MPSC जी ॲड आहे, त्यामध्ये सरांचं कृषी मंडळ अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. तसेच यावर्षी 2022 जी कृषी MPSC आपल्या ॲग्री MPSC जी ॲड आहे त्यामध्ये सरांचा जो मेन्स स्कोर आहे तो पण चांगला आहे. आणि सरांनी कालच त्यांची जी मुलाखत होती ती मुलाखत देऊन सर आदित आलेले आहेत. तर मी सरांना ॲग्रीट्यूब तसेच आपलं पूर्ण ॲग्रीकॉस वर्ग आहे त्यांच्याद्वारे तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला कृषी मंडळ अधिकाऱ्याच्या वरचीही पोस्ट भेटो, जसे की तालुका असेल किंवा DDA असेल. तर सरांचा जो जीवन प्रवास आहे, जीवन प्रवास म्हणजे सरांचे जे मागचा जो स्ट्रगल आहे, जे की स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यातला त्यांचा जो प्रवास आहे, तर सर त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? जर माझा स्पर्धा परीक्षेचा जर प्रवास बघला तर मी जर त्याला इयरवाईज डिवाइड करायचं ठरवलं तर तो प्रवास सुरू झाला होता माझा ऑगस्ट 2016 साली. हां, मग ऑगस्ट 2016 सुरू झालेला माझा प्रवास. जर तसं पाहायला गेलं तर ऑगस्ट 2023 बऱ्यापैकी संपला म्हणायला जमल, म्हणजे चालू आहे आणखीन पण थोड्याफार संपल्याच्या जवळ आलेला आहे आता माझा प्रवास तो. तर मग मी जर डिवाइड कराय गेलं तर माझं 2017 मी पहिली माझी म्हणजे पूर्व परीक्षा दिली होती. okay. जी दिली होती सेल टॅक्स इन्स्पेक्टरसाठी. तर त्यामध्ये जर माझे मार्क्स बघायला गेले तर खूप कमी आलेले होते, 29 फक्त मला ऑप्टेन झाले होते. पण त्यानंतर पुन्हा काहीतरी जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान ॲड जाहिराती आलेल्या होत्या, तेव्हा मग 3 exam ॲट अ टाईम आलेल्या होत्या. त्यामध्ये जर बघायला गेलं तर एक होती STI, PSI आणि ॲग्रीची एक्झाम. तर माझ्या ह्या तिन्ही पण क्लिअर झाल्या. त्यानंतर मी STI करण्याचा डिसिजन घेतला होता. मग मी STIचा अभ्यास केला बऱ्यापैकी पण माझं ते काय म्हणजे अपयश आलं मला त्यामध्ये, म्हणजे क्लिअर्स नाही करू शकलो मी मेन्स STIची. हां, STIची. ॲग्री वगैरे PSI तर सोडून दिलेलं होतं मी, कारण कुठलं पण एकच फोकस करायचं. मग 2017 ह्या गोष्टी झाल्या. हां, की मी कुठली पण एकच करू शकत होतो. ॲट अ टाईम 3 क्लिअर झाल्या माझ्या, त्यामुळे माझ्या बाकी 2 तर ऑलरेडी सुटल्या. आणि STI हे माझं म्हणजे कुठंतरी मी अभ्यासात थोडासा कमी पडलो त्यामुळं मला ते काय भेटू शकली नाही STIची पोस्ट. मग त्यानंतर 2018 एक अशी संधी आली की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणायचं मला एक ॲग्री कॉस मुलांसाठी जर बघायला गेलं तर. हां, तर ती होती 400 ॲड, पण ती सुरुवातीला 400 नव्हती, ती फक्त 59 जागाची जाहिरात होती ॲग्री MPSC ची. मग त्याच्यासाठी मी काय अभ्यास वगैरे प्रिलिम्सचा माझा झालेला होता, कारण मी इकडं केलेला होता तितका GSचा अभ्यास, त्यामुळे मला प्रिलिम्सला काही इतकी प्रॉब्लेम आली नाही. तेव्हा माझी प्रिलिम्सला 44 का 45 आलेले होते, कारण पेपर खूप टफ आलेला होता तेव्हा प्रिलिम्सचा. मग तरी पण मला कुठंतरी मनात भीती वाटत होती, कारण 50 स्कोर आल्यामुळं की आपण मेन्सला बसल का नाही, जागा 1 तर 59 आहेत, मग कसं करायचं आता? जर मेन्सला नाही बसलं तर मग उगाच आपण अभ्यास करायचो, निकाल बी दुसरा कुठला एखादी प्रीचा पेपर जो निघायचा तो पण राहून जाईल. ह्या भीतीपोटी मग मी थोडंसं म्हणजे टंगळमंगळ करायचो अभ्यासामध्ये, कधी घेऊन जायचो बुक वाचत बसायचो थोडा वेळ, मग नंतर ते मूड ऑफ व्हायचा, बसतंय का नाही की असे विचार मनात यायचे, मी निघून यायचं. 2018 असं व्हायचं माझ्या तर सोबत. मग तसंच ते 2 ते 2.5 महिने कट ऑफ लागेपर्यंत मी असंच करत राहिलो टंगळमंगळ अभ्यासामध्ये. आणि अचानक जेव्हा कट ऑफ लागणार होता त्याच्या 2 दिवस आधी कळलं की आपली जी कृषी सेवेची जाहिरात 400 जागांची झाली. 400. हां, तेव्हा मला कळलं की आता आपण तर फिक्स मेन्सला बसालो. तेव्हा मी फुल अभ्यासाला सुरुवात केली, पण त्या ज्या पूर्वी ज्या गोष्टी केलेल्या होत्या मी, ते जे आळस केला होता अभ्यास करण्यामध्ये, त्या गोष्टीचं मला नंतर म्हणजे जे नुकसान झालं ते फार म्हणजे मोठं होतं माझ्यासाठी. तसं त्या मेन्सला सर तुम्हाला किती वेळ भेटला होता तरी अभ्यासाला? तसं जर बघायला गेलं तर मला जवळपास 4.5 महिन्याचा कालावधी पूर्ण होता, जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा दिली ते मेन्सपर्यंतचा. पण मी त्याच्यातला 2 ते 2.5 महिने वाया घालवला होता असंच, म्हणजे जास्त अभ्यास न करता आळस केला मी अभ्यास न करता. आणि जेव्हा 400 वाढल्या तेव्हा भरपूर प्रमाणात अभ्यास केला, पण शेवटी माझा एक स्कोर म्हणजे एका लिमिटपेक्षा वर गेला नाही,
माझा स्कोर 250 आसपास काहीतरी येऊन थांबून गेला. आणि तेव्हा कट ऑफ किती होतं सर? कट ऑफ माझ्या मते 237 ओपन साठीच लागलेला होता काहीतरी इंटरव्ह्यूला क्वालिफिकेशनचा. पण मग तेव्हा माझं सिलेक्शन जे आहे फायनल ते हुकलं आणि मग तेव्हा मला वाटलं की आपलं जे टार्गेट होतं ते आपलं कुठंतरी सुरुवातीला मी जे 17 मध्ये डिसिजन घेतले होते ते कुठंतरी चुकले होते माझे. त्याच्यामुळे मला हे 18 बी म्हणजे एक तर अपयश आलं आणि त्यात बी मी जे आळस करतो अभ्यास करताना ते बी कुठंतरी आपल्याला मागे खेचते असं मला तिथे जाणवलं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा जो 7 वर्षाचा कालावधी लागलाय 2018 पासून सुद्धा 6 वर्ष जवळपास लागलेले आहेत, यासाठी मेन तुम्ही कोणत्या गोष्टीला दोष देता? माझा डिसिजन, मी माझे स्वतःचे जे डिसिजन चुकलो 2017 साली त्या गोष्टीला मी माझा दोष देतो. कारण माझं बॅकग्राऊंड मला माहित होतं, मी ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग आहे, मी MCR चांगली केलेली होती, माझा नंबर सुद्धा चांगल्या कॉलेजला लागलेला होता. मग माझा ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग असताना सुद्धा मी ॲग्रिकल्चर ॲग्रीची मेन्स न करता STIची मेन्स करणं हे मला वाटतं की म्हणजे माझा तो सर्वात मोठा चुकीचा डिसिजन होता की ज्यामुळं माझा हा टाईम स्पॅन इतका लांबला. ओके सर, सर आता हे जे झालं तुमचं की 2018 पर्यंतची जे सुवर्ण संधी होती आपली 400ची जी ॲग्री MPCची ॲड होती त्यामध्ये तुमचं खूप म्हणजे मला वाटतं 1 मार्काने सिलेक्शन जवळपास 4-5 मार्काने गेलं होतं माझं. आणि इंटरव्ह्यूला किती होत सर? इंटरव्ह्यूला मला कमी मार्क होते काहीतरी 20 काहीतरी मार्क होते 20-22. मग तिथं सर तुम्हाला तिथं कोणत्या गोष्टी होत्या की तिथून तुम्ही निगेटिव्ह झालात किंवा निगेटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्ट पडला? निगेटिव्ह झालो होतो मी की मला वाटलं की आपण इतक्या मोठ्या ऍडमध्ये जर सिलेक्ट नाही झालो कोणाला पण वाटणार की ॲग्री आपण एवढं म्हणजे MCR करून टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय, आपण टॉप 200 पोरांमध्ये येतो महाराष्ट्रातल्या आणि आपण जर 400च्या ॲडमध्ये जर सिलेक्ट होत नसू तर साहजिक आहे कोणाला पण तिथं निगेटिव्हनेस आणि डिप्रे म्हणजे थोडासा टेन्शन येईलच आणि ते मला पण आलेलं होतं. पण मला एक माहीत होतं की जो मी अभ्यास केलाय ते तर वाया जाणार नाही कुठं, मला दुसऱ्या काहीतरी ऑपॉर्च्युनिटी शोधावं लागतील. मग जी ऑपॉर्च्युनिटी मी 2016 पासून ते 19 पर्यंत सोडली होती कोणती? तर ती होती आपली IBPS EFO जे की मी देत नव्हतो आधी. मग मी डिसिजन घेतला की आपण ॲग्रीचा अभ्यास तर असा पण मेन्सला करतो, त्यात माझं गणित कच्चं होतं, तर मग मला असं वाटलं की आपल्याला ही एक संधी आहे की आपण आपलं गणितसुद्धा चांगलं करून घेऊ शकतो या अभ्यासाच्या दृष्टीनं आणि आपला जे ॲग्रीचा अभ्यास स्ट्रॉंग हो झालेला आहे आता होत आहे तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच भेटेल या दृष्टीनं मग मी पहिल्यांदा 2019 साली बँकेचा पेपर दिला आणि त्यामध्ये मी जवळपास 1.5 महिना अभ्यास केला बँकेचा पूर्वपरीक्षेसाठी आणि त्या 1.5 महिन्यामध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर झाली. मी मेन्स दिली 29 जानेवारी 2020 आणि असं झालं की त्या पहिल्याच मेन्समध्ये मला म्हणजे चांगले मार्क भेटले, म्हणजे जवळपास मला 12 होती आणि अशी लीड होती त्यावेळेस की बँकेमध्ये ह्या लीडवर कोणी आजपर्यंत सिलेक्शन नव्हता राहिलेलं नाही. पण अपयश असं असतंय ना ते तुम्हाला कधी पण येऊ शकते आणि कसल्या पण कंडिशन मध्ये येऊ शकते. लवकर पिचा सोडत नाही. हा, लवकर पिचा सोडत नाही अपयश जर यायचं असेल तर. आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली की मला अक्षरशः 12 मार्काची लीड असताना सुद्धा मला इंटरव्ह्यूला फक्त 7.88 मार्क इंटरव्ह्यूला भेटलेले होते. खूप कमी 20 पैकी मला फक्त 7.88 मार्क इंटरव्ह्यूला भेटले आणि माझं सिलेक्शन हे जस्ट 1 मार्कानं हुकलं आणि ते जो होता तो रिझल्ट माझ्यासाठी म्हणजे खूप धक्कादायक होता तसं बघायला गेलं तर. मग त्यातून कसं बसं सावरलो, म्हणजे सावरायला वेळ लागला मला थोडासा कारण मग नंतर लगेच लॉकडाऊन आला ती तर परिस्थिती समजायला माहीत आहे भयावच होती की एकतर सर्व बंद, स्पर्धा परीक्षा बंद, टोटल बंद, म्हणजे काहीच सुरू नव्हतं त्या काळामध्ये. मग तशात घरी जायचं का अभ्यास बाहेरच करायचा ह्याचा डिसिजन घ्यायचा होता मला. तर सर मला एक म्हणायचं आहे की तुम्ही लॉकडाऊनचे 2 वर्ष घरी गेला? नाही 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 मी सर मला एक सांगा की जे सगळ्यात मोठा सपोर्ट असतो तो घरच्यांचा असतो. नक्कीच एखादा जो स्पर्धे परीक्षेचा जो ऍस्पिरंट आहे सगळ्यात मोठा सपोर्ट घरच्यांचा असतो. नक्की नक्की. तर तुमच्या घरच्यांबद्दल थोडंसं सांगाल का? आता तेच जर बघायला गेलं करोनाचा असा काळ होता की प्रत्येकाच्या घरी भयावह वातावरण होतं, बरोबर आहे, आणि घरचे आपल्या मुलाला बाहेर ठेवायला म्हणजे परमिशन देतच नव्हते, तयारच नव्हते कोणी. पण माझे घरचे माझ्यासाठी इतके सपोर्टिव्ह होते आधी अगोदरपासून की मी त्यांना इतकंच म्हणलं होतं की तुम्ही माझी काळजी नका करू, मी आहे ना रूमच्या बाहेर निघत नाही, मी फक्त आणि फक्त अभ्यास करतो, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, मी माझं राहतो. आणि माझ्या तेवढ्या शब्दाला त्यांनी सपोर्ट केला म्हणून मला वाटतं की आज जे मी इथं बसलेलो आहे तुमच्या समोर म्हणजे जे मार्गदर्शन करत आहे विद्यार्थ्याला ते कदाचित त्याच परिणाम असू शकते. पण बरोबर आहे सर. सर म्हणजे असं असतं ना की आजच्या काळात जे आधीपासून जे आपण म्हणायचो की माझ्या घरची परिस्थिती खराब आहे नक्कीच किंवा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आजच्या काळात भरपूर जणांसाठी तो मेजर प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. नाही नाही कारण भरपूर टेक्नॉलॉजी आली आहे, सगळ्यांचा रीच वाढलाय, जे मटेरियल आहे सगळ्यांपर्यंत पोहोचतंय.
तर तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, जो इकॉनॉमिकल जे रिझन्स किंवा एक्सक्युजेस आहेत जे विद्यार्थी देतात बाबा? बरं, शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मला नाही वाटत कुठले इकॉनॉमिकल, बऱ्याचदा येतात प्रॉब्लेम, असं नाही की काही शेतकऱ्यांची परिस्थिती नसती, घरून बऱ्याच मुलांची परिस्थिती नसते की आपण खास करून ऍग्री म्हणजे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या मुलांची, की घरून आपल्याला 5-6 हजार रुपये महिना घरचे पुरवतील बाहेर शिकण्यासाठी. तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, तर जे आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे त्याचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो. जसं की आता मोबाईल आहे, मोबाईलला जर बघलं तर मागच्या 4 वर्षामध्ये आपला टेलिग्रामचा यूज असेल, व्हॉट्सअपचा यूज असेल, यूट्यूबचा यूज असेल, तर आपण नॉलेजसाठी जर करून घेतला तर नक्कीच होतो त्याचा. कारण मी जितका बँकेचा अभ्यास केला होता 2019 ला, हां, गणितासा म्हणजे क्वांटिटीसाठी आणि रिझनिंगसाठी, तर मी टोटल मोबाईलवरूनच केलं होतं ते, कारण मला काय कुठला क्लास लावायला पैसे नव्हते तितके, म्हणून मग मी टोटल अभ्यास मोबाईलवरून केला होता, आणि ते होऊ शकतं असं मला वाटतंय. तर मला एक गोष्ट आठवते सर, की मी सर्व कृषी मित्रांना शेअर करू इच्छितो की जसं मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मागच्या 7 वर्षात, सरांना मी कमीत कमी पुस्तक वाचताना बघितलेलं आहे, आणि जास्तीत जास्त त्यांनी मॅक्सिमम अभ्यास त्यांचा फोनवर केलेला आहे, मोबाईलवर केलेला आहे. नक्की, कारण ते जास्त क्वेश्चन सॉल्विंग असेल किंवा नोट्सच्या अपडेट्स असतील किंवा PDF असतील, सरांनी जास्तीत जास्त अभ्यास त्यातून कव्हर केला आहे. याबद्दल सर तुम्ही म्हणजे जी जी पद्धत आहे तुमची अभ्यास करण्याची, एक आगळी वेगळी पद्धत आहे. आपण बघतो की जनरली सगळेजण पुस्तक काढून बसतात, त्याला गिरवतात वगैरे, बरोबर आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? म्हणजे असं काय नाही की म्हणजे मोबाईलवरच अभ्यास केला पाहिजे किंवा पुस्तकातूनच केला पाहिजे, फक्त तुमची तयारी पाहिजे अभ्यास करण्याची, मग ते पुस्तक असो का मोबाईल असो त्या दोन्हीमधून पण तुम्ही करू शकता. तसं माझ्या मोबाईलमध्ये जर बघायला गेलं तर त्या व्हॉट्सअप मी यूज करत नव्हतो, जेव्हा माझा अभ्यास सुरू होता तेव्हा मी व्हॉट्सअप यूज करत नव्हतो. इंस्टाग्राम तर मी आजपर्यंत ओपन केलेलंच नाही. फेसबुकचे तर मलाच माहित नाही माझे किती अकाउंट होते, मला एकाचा पण म्हणजे पासवर्ड आठवत नाही आता, म्हणजे फेसबुक सुद्धा ते सुद्धा मला माहित नाही आता कोणतं होतं किंवा होतं का नाही ते. म्हणजे अशी परिस्थिती होती की मी जे सोशल मीडिया आहे ह्याच्यापासून डायरेक्ट विलुप्त होतो, बऱ्यापैकी लांब होतो, आणि त्याचा फायदा मला मग ह्या अभ्यासात झाला. मग माझ्या मोबाईलमध्ये कुठले ॲप्स असायचे, तर टेलिग्रामला कुठले ग्रुप जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करतील असे ग्रुप सर्व टेलिग्राम्सला मी जॉईन केलेले होते. त्याबरोबरच माझ्याकडे एक ॲप होतं, MPSC नावाचं ॲप होतं, की ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटी ह्यांचे शॉर्ट दिलेले होते, शॉर्ट नोट्स बनून. हां, तर मग मी ते काय करायचो, मला जेव्हा बी बोर होईल तर मग मी ते मोबाईलवर काढून रस्त्याने चलत असताना, चहाला जात असताना, बऱ्याचदा ते कलम वगैरे असं पाठ करायचो. मग त्याच्यामुळे मग मला ते सवय लागलेली होती की मोबाईलवरच जास्त अभ्यास व्हायचा माझा, मग ते केला मी, तसा फायदा घेतला. तर घेऊ शकतो, प्रत्येक जण घेऊ शकते तसं. तर सर अजून एक प्रश्न होता विद्यार्थ्यांचा, की ज्या आपल्या टेक्निकलच्या ज्या ॲड आहेत आणि ज्या आपल्या MPSC राज्यसभेच्या ज्या ॲड आहेत, याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आणि कोणतं प्रेफर केलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी कशाचा अभ्यास केला पाहिजे? आता मला एक वाटतंय की हा म्हणजे पर्सनल प्रत्येकाची एक चॉईस असते. जर मला राज्यसेवा करायची ना, तर मग माझं तितकं डेडिकेशन त्या राज्यसेवेप्रती असलं पाहिजे, बरोबर आहे का? आणि जर माझं ठरलेलं आहे की माझं ॲग्रिकल्चरमध्येच मला काहीतरी करिअर करायचं आहे, तर मग माझं जे फोकस आहे ना त्या ॲग्रीवर जास्त, आणि जे अवांतर बाकी जे आहे ना, जे तुम्हाला प्रिलिम्स काढण्यासाठी मदत करेल, ओके, असे जे सब्जेक्ट आहेत आपले जनरल स्टडीजचे, तर त्यांच्याकडे कमी वेळ जरी दिला सुरुवातीला तरी ते चालेल, पण जेव्हा ॲक्च्युअल ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध होते, बरोबर, तर ते जे प्रिलिम्सचा काळ असतंय 3 महिन्याचा, तर ते तुम्ही पूर्ण वेळ कशाला दिला पाहिजे, तर प्रिलिम्स फोकस केली पाहिजे त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. ओके, तर सर आता सरांनी आपल्याला त्यांचे जे एक जनरल प्रवास आहे स्पर्धा परीक्षेचा तो सांगितलाय. आता आपण एक जनरल जे आपली लाईफ आहे, आपल्या आजूबाजूला बघतो, आपले जे मित्र असतील वगैरे असतील, सर जी 2018 ची ऍड होती, त्या 400 च्या ऍड मध्ये जे तुमचे क्लासमेट किंवा वर्गमित्र होते, तर ते सगळे त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालं, तुम्ही एकटे राहिले होते आमच्यासोबत, तर ती फिलिंग काय होती सर? म्हणजे तसं जर बघायला गेलं तर मला एक आनंद बी होता, कारण ते जे माझे बॅचमेंट होते, UG चे बॅचमेंटच होते, पण ते आम्ही जेव्हा इथं आलो ना, तर भावासारखं आम्ही राहायचो एकमेकाच्या भावासारखं, म्हणजे अक्षरशः घरच्यांची आठवण सुद्धा बऱ्याचदा यायची नाही, इतकं म्हणजे आमचं एकमेकाशी जुळायचं, म्हणजे भाऊच होतो आम्ही एक प्रकारे बघायला गेलं तर सर्वजण. आणि मग त्याच्यामध्ये मला आनंद बी झाला, पण कुठंतरी दुःख होतं की म्हणजे माझं राहिले, म्हणजे हे दुःख प्रत्येकालाच असतं की माझं राहिलं. मला आनंद होता की ते लागले 4 जण, पण मी राहिलो ह्याचं मला दुःख होतच होतं थोड्याफार प्रमाण. पण माझे मित्र पण इतके चांगले होते की त्यांनी स्वतःच सुद्धा सेलिब्रेशन केलं होतं, काय नाही झालं त्यांचं. आणि त्यांचा सर रोल काय आजच्या जरी तुम्हाला यश भेटलंय, त्यामध्ये तुमच्या मित्रांचा रोल काय? तसं जर बघायला गेलं तर घरचे तर आपल्याला मोरल सपोर्ट करतात, आर्थिक मदत करतात, पण मित्र पण हे असे असतात ना की ते जर चांगले भेटले ना,
तर तुमच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी या सोप्या होतात. मग तसंच माझ्या बाबतीत होतं, माझे जितके काही फ्रेंड होते ना ते माझ्यासाठी इतके चांगले होते की मला जे आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा कधी माझा आत्मविश्वास दळमळला असेल तर प्रत्येक वेळेस त्यांनी मला मोटिवेट केलेलं आहे. मोटिवेट केलं सर. तर सर आता तुम्ही 2019 जे AFO दिले त्यात तुम्हाला जे अपयश प्राप्त झालं त्यानंतर तुम्हाला सरांचं 2020 AFO प्री क्वालिफाय झालं नाही. नाही नाही, माझी प्रिलिम्स क्लिअर नव्हती झाली त्यावेळेस. नंतर 2021 प्रिलिम आहे, मी क्वालिफाय झालो. सरांनी आणि मी आम्ही सोबतच दिली होती. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पण फर्स्ट टाइम बँकिंग केली आहे. तर सर तिथून पुढचं काय प्रवास, तिथून पुढचं ते आता सिलेक्शन? तर 21 आपण सोबत दिली, बरोबर आहे. AFO ची मेन्स आपण मेन्स पण दिली, इंटरव्ह्यू पण सोबत दिला. त्यावेळेस पण माझं 1.5 मार्कानं हुकलं कदाचित, मला तुझं काही आठवत नाही किती नाही, जास्त मार्कानं जास्त काहीतरी हुकलं. पण मग ते बी आपल्यासाठी म्हणजे कसं होतं की अपेक्षा असताना भंग झाली होती. माझी तर होती अपेक्षा की माझं होऊन जाईल, तेव्हा पण माझी अपेक्षा भंग झालेली होती. मग त्याच्यामुळं मी होतो 2-3 दिवस तरी टेन्शनमध्ये होतो. पण मग मला प्रत्येक वेळेस एकच गोष्ट येत माझ्यासाठी मोटिवेटिंग ठरायची. मला माहीत होतं की मी आज जवळून गेलो ना 100% मी लागणार, कारण मला माझ्या स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स होता की मी करू शकतो ह्या गोष्टी. त्याच्यामुळं मग मी ते नेहमी सावरायचो त्या दुःखातून आणि पुन्हा त्याच जोमानं अभ्यासाला लागायचो. आणि सरांचं ती 2021 जी IBPS AFO होती, त्यानंतर ऍग्रीची ॲड आली. ऍग्रीच्या ॲडमध्ये तर सरांचं मेन्ससाठी क्वालिफाय झाले, मेन्सचा पण अभ्यास केला सरांनी आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी पण क्वालिफाय झाली. पण अशी एक वेळ आली की सरांचा जो पहिल्या ॲडचा इंटरव्ह्यू आणि 2022 IBPS AFO हे सोबत मध्ये मध्यात आले. हा, तेव्हा पण आम्ही सोबत होतो आणि ऍक्च्युली आम्ही इंटरव्ह्यूला पण सोबत होतो. तेव्हा सोबत होतो, सरांचं पॅनल आणि माझं पॅनल वेगळं होतं फक्त, पण टायमिंग एकच होता. सर तेव्हाच काय सांगाल तुम्ही की आता ती जी फिलिंग आहे की तुमचं ऍग्रीचं पण आहे? हा, माझं म्हणजे ऍग्रीची ॲड आली, जे ओव्हरलॅप 203 जागाची ॲड आली. मी तर म्हणजे तेव्हा ऑलरेडी स्वप्नात जगत होतो. मला माहित होतं की आपण ह्या ॲड सोडायचीच नाही, आपण ह्यातून काही ना काहीतरी मिळवायचं 100%, ह्या कॉन्फिडन्समध्ये मला होता. मग बराच वेळ झालता की मी GS चा अभ्यास सोडलेला होता. मग मला कळलं की आता मी ऍग्रीमध्ये स्ट्रॉंग झालेलो आहे बऱ्यापैकी, पण मग GS कुठंतरी माझं कमजोर झालेलं होतं थोडं. म्हणून मी काय केलं, जेव्हा ॲड आली लगेच की मी प्रिलिम्सचा अभ्यासाला स्टार्ट करून दिलं. त्याच्यासोबत माझा गणितचा अभ्यास तर इकडं बँक केल्यामुळे AFO मुळे झालेला होता माझा चांगला, क्वांटी रिझनिंगचा अभ्यास. मग जे मराठी इंग्लिश आहे ते मी GS फक्त रिव्हिजन केलं, माझं जे केलेलं होतं ऑलरेडी मेन्सला वगैरे त्याला रिवाईज केलं 2-3 वेळेस. आणि त्याचा मला फायदा झाला की मला डायरेक्ट प्रिलिम्स म्हणजे माझी चांगल्या मार्कानं मी प्रिलिम्स पास झालो. आणि ते प्रिलिम्स पास झालो, ॲग्री मेन्सचा चांगला अभ्यास केला. आणि माझ्या मते 1 ऑक्टोबर काहीतरी पेपर होता, 1 ऑक्टोबरला ॲग्रीचा, ते पेपर दिला. आणि त्यानंतर मग फक्त आन्सर कीची वाट बघत होतो मी, कारण मला माहित होतं आन्सर कीची वाट बघायची. आपल्याला जर 230 आसपास स्कोर आला तर आपण सेफ झोनमध्ये आहे असं मला माहीत झालेलं होतं पेपरची लेवल बघून, म्हणजे एक अंदाज आलेला होता मला. आणि जेव्हा मी म्हणजे आन्सर की येण्याच्या आधी बऱ्याचदा काय केलं की आपल्याला एक उत्सुकता असते की कुठल्या तरी क्लासचे बघणं, कोण काय आन्सर दिले तर आन्सर की चेक करणं. मग ते बऱ्याचदा यूट्यूबला येतात भरपूर क्लासचे, वेगवेगळ्या क्लासचे. मग मी ते क्लासचे चेक केलो तर माझं असं झालं की त्याच्यामध्ये माझा आला 205 स्कोर. 205? हां, 205 स्कोर आला. मी म्हणजे भयानक घाबरून गेलो. मला म्हणजे पुढले 11 दिवस जोपर्यंत आन्सर की येत नव्हती तोपर्यंत मला रात्री म्हणजे बऱ्याचदा विचारायचा की कसं होईल आता आपलं 205 स्कोर आला आहे, लय अवघड आहे इतक्यावर तर होतच नाही, पॉसिबलच नाही असं म्हणजे मनात कंटिन्यू विचारायचे. कारण आता किती बी झालं माहीत आहे आपल्याला की ते आन्सर की म्हणजे 100% बराबरच आहे, त्यांनी पण सांगत नाहीत की 100% बराबर आहे, काही क्वेश्चन बदलू शकतात. तरी पण ते आपल्या मनात एक भीती होऊन जाते की आपले इतकेच येत आहेत ते. मग त्यामुळं मी पुढले 11 दिवस मला अक्षरशः झोप लागायची नाही रात्री. पण जेव्हा आन्सर की आली आणि मी चेक केली आणि तेव्हा माझा 230 स्कोर जेव्हा मला झाला, त्या दिवशी मला म्हणजे इतका खुश होतो मी. म्हणजे रिझल्ट तर दूर राहिला होता, आणखी भरपूर इंटरव्ह्यू बाकी होता, रिझल्ट लागणं दूर होतं, पण मला मार्क बघूनच मला इतका आनंद होत होता की झाला आज. आज म्हणजे आपण तुम्हाला ते अंदाज आला होता की आपलं सिलेक्शन होणार, हे कृषी मंडळ अधिकारी तर 100% होणार हे मला कळलेलं होतं आणि मी खूप खुश होतो त्यानंतर. मग त्यानंतर असं झालं की मला कळलं की आता नेक्स्ट ऍड सुद्धा ऍग्रीची येणार आहे. आणि ती ऍड माझ्या मते 2023 काहीतरी पडली आहे, आय थिंक, नाही का डिसेंबरच्या आसपास, मला एक्झॅक्ट नाही आठवत आता कधी ऍडव्हर्टाइजमेंट ती पब्लिश झाली. पण ती ऍड पण मग त्यामध्येच काय झालं की IBPS AFO ची म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती 500 जागांसाठी.
मग माझा मेन्सचा तर अभ्यास फुल झालेला होता. मी क्वांटी रिजनिंग ह्या मागच्या 2-3 वेळेस माझं चांगलं झालं, आणि मग मी ह्यावेळेस प्रिपरेशन केलंच नव्हतं EFO म्हणजे EFOसाठी स्पेशली. सहज पेपरला फॉर्म भरला आपण, सोबत आम्ही फॉर्म भरला, पेपरला गेलो, पेपर दिला सहज, आणि अपेक्षा सुद्धा नव्हती इतका अवघड पेपर आलेला होता की आपला कट ऑफ निघेल ही अपेक्षा सोडून दिली होती. बरोबर, हां, म्हणजे अक्षरशः अपेक्षा नव्हती थोडी बी. आणि जेव्हा मग कट ऑफ लागला माझ्या मते 17 जानेवारीला 2023 आणि त्याच्यात असा चमत्कार झाला की प्रिलिम्स माझी क्लिअर होऊन गेली लक्कीली. आणि ते प्रिलिम्स क्लिअर झाल्यावर माझा ऍग्रीचा मेन्सचा अभ्यास झालेला होता, त्याचा फायदा मला इनडायरेक्टली कुठं झाला, बँकेच्या बँकेच्या मेन्सला झाला. आणि हाच तो असतो की तुम्ही जर एकच लावून धरलं तर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा फायदा कुठं ना कुठं नक्कीच होतो. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही एक फील्ड सिलेक्ट करा, सिलेक्ट करा, परफेक्ट अभ्यास करा आणि त्याच्या रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम असतील ते फोकस त्या देत जा, देत जा, अटेम्प्ट करा. दिल्या पाहिजेत प्रत्येकानं, दिल्या पाहिजे, काहीतरी भेटेल, 100% भेटतंय. आणि ते तसंच झालं की मला पण म्हणजे ते बँकेचा चान्स आला, मी दिलो, इंटरव्ह्यूला गेलो, मला म्हणजे मार्क काय लई म्हणजे हाय नव्हते आले, पण सिलेक्शन भेटेल इतके मार्क मला आलेले होते. आणि तोपर्यंत माझा म्हणजे 2018 मी ऍग्रीचा इंटरव्ह्यू दिलेला होता, त्यानंतर मग मी 19 बँकेचा दिला, त्यानंतर 21 बँकेचा इंटरव्ह्यू दिलेला होता. मग इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा माझं हे 3 इंटरव्ह्यूमुळे काय झालेलं होतं, एक म्हणजे आत्मविश्वास वाढलेला होता की आपण आता इंटरव्ह्यूसुद्धा चांगला फेस करू शकतो. मग बँकेचा माझा इंटरव्ह्यू आलेला होता जवळपास 2 मार्चच्या आसपास काहीतरी माझा इंटरव्ह्यू आलेला होता. मग तेव्हा 2 मार्चला मी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझा पूर्ण इंटरव्ह्यू असं झाला ह्यावेळेस की त्यांनी टोटल इंटरव्ह्यू माझा इंग्लिशमध्ये घेतला. त्यात आपले इंग्लिशचे बरेच दवांडे असतात, आपल्याला म्हणजे वाचता जमतंय, लिहिता जमतंय, पण बोलता जमना. आणि ते मला मराठीत बोलायचे, जनरल सांगताना मराठीत बोलायचे, पण इंटरव्ह्यू घेताना इंग्लिशमध्ये घ्यायचे फक्त. आणि बरेचसे असे क्वेश्चन विचारले की मला त्या अक्षरशः शब्दाचे म्हणजे मिनिंगच माहीत नव्हते मराठीमध्ये काय आहेत. जसं की लुनॅटिक पर्सनचं बँक अकाउंट काढतात का, मग मला लुनॅटिक पर्सनच माहीत नव्हतं कोण असते नेमकं, तर ते पागल माणूस असं त्यांचं होतं. मी सॉरी सॉरीच म्हणलेलं होतं मोस्ट ऑफ दी. मला जवळपास त्यांनी 17 मिनिटं इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यामध्ये मला त्यांनी 25-25 विचारले, मी फक्त 4-5 उत्तरं दिलेले होते, पण मग ते जेन्युइन दिलेले होते उत्तर, आणि बाकी क्वेश्चनला मी जेन्युइन सॉरी म्हणलेलं होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला म्हणजे जेव्हा बँकेचा 1 एप्रिलला रिझल्ट आला ते सरप्राईज भेटला मला अक्षरशः. मला वाटलंच नव्हतं इंटरव्ह्यूला मला 17 मार्क भेटतील म्हणून, 20 पैकी 17 मार्क. पण त्या दिवशी म्हणजे मी एकदम सरप्राईज होऊन गेलो, एक तर माझं सिलेक्शन यादीत नाव आलं, वरून मला इंटरव्ह्यूला अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त मार्क इंटरव्ह्यूला भेटले. मग मला तेव्हा कळलं की आपण जितकं जेन्युइन इंटरव्ह्यू घेतो. तर सर, जो की आपलं जे 2023 रिझल्ट लागला IPS EFOचा, तुम्ही म्हणला की तुम्हाला सरप्राईज भेटलाय, भेटलाच, तर त्याच्यानंतर काय काय चेंजेस झाले लाईफमध्ये? जर चेंजेस बघायला गेलं तर म्हणजे मी तर त्या दिवशी इतका खुश होतो की सांगता सोय नाही, पण खरी खुशी मला कधी झाली तर जेव्हा आम्ही घरी फोन केला अक्षरशः, आणि अक्षरशः माझी आई रडली माझ्या समोर. तर म्हणजे खरंच ते आनंद आहे ना, आपण व्यक्तच नाही करू शकत कशामध्ये, म्हणजे घरच्यांचा आनंद. तर सर, घरचे तर रडलेच, घरच्यांचा तो जे आनंदाचा क्षण असतो तो सरांनी बघितला, कारण सरांच्या 7 वर्षाच्या स्ट्रगल नंतर सरांना यश प्राप्त झालं होतं. आणि जो सरांसाठी जो जल्लोष झाला होता 2023 IPS EFO साठी, जी आम्ही मिरवणूक काढली होती सरांची अक्षरशः, तर त्या जल्लोषाचा स्वतः साक्षीदार मी पण आहे. तर सर, तर सर आता त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये चेंज, म्हणजे जे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती होत्या, रिलेटिव्ह होते, काही मित्र होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये काय चेंजेस झाले बिहेवियर? चेंज आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा आपल्याकडे काय नसतंय तेव्हा बऱ्याचदा असं होतं की भरपूर जण तुम्हाला वेळ लागला की ताणे देतील, तुमच्या माघारी कोणाजवळ तर काय तर बोलतील, आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतंय. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो हे मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे आपण की आपल्याला माघारी बरेच जण बोलणारच आहेत. मग तेव्हा आपण आपली एक मानसिकता बनवून ठेवली पाहिजे की आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं जे मेन टार्गेट आहे, जे फोकस आहे आपला, त्याचे तेच फोकस करून आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे आणि त्या लोकांना दाखवून दिलं पाहिजे की मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास पाहिजे. आणि सर, ह्या तुमचं जो हे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे, ही जी तुमची हिंमत आहे, जो आत्मविश्वास आहे, आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबामुळे, आणि जे तुमचे जे मित्र आहेत तुम्हाला सपोर्ट करतात, मित्र कुटुंब ह्या प्रत्येकाचा वाटा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. सर, तुमचं जे कुटुंब आहे, मला तर सगळ्या गोष्टी माहितच आहेत सरांबद्दल,
तरी पण सर तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या सर, म्हणजे कसं आहे काय कुटुंबाचं वातावरण काय होतं पहिल्यापासून? जर माझं कुटुंब बघायला गेलं तर भरपूर मोठं कुटुंब आहे म्हणायचं मला आपल्याला. जसं की एक छोटस गाव म्हणला म्हणायला हरकत नाही, छोटीशी वाडी. कारण माझ्या फॅमिलीमध्ये जर बघायला गेलं वडील, आई, त्यानंतर मोठा भाऊ, मी आणि सहा बहिणी, असा टोटल आम्ही 10 जणांचा आमचा परिवार आहे. म्हणजे मोठा भाऊ ते मध्ये बहिणी डायरेक्ट सगळ्यात शेवटचा, सर्वात लहान मी शेवटचा. तर अशा आम्ही टोटल 10 जण आमच्या फॅमिलीमध्ये आहोत. आमच्या फॅमिली जर मध्ये शिक्षणाचं जर वातावरण बघायला गेलं तर माझ्या फॅमिलीमध्ये 10वीच्या समोर कोणी शिक्षण घेतलेलं नाही. म्हणजे शैक्षणिक वातावरण फॅमिलीमध्ये थोडं पण नव्हतं. म्हणजे काय करायचं तर शेती करायची, घरी शेती होती ती शेती करायची, आणि शेतीसोबत जे घरचे जनावर होते आणि थोड्याफार शेळ्या होत्या 40-50, तर त्या शेळ्या सांभाळायच्या, हेच समजा घरामध्ये वातावरण मेंटेन झालेलं. आणि माझं पण तसंच, म्हणजे शिक्षणाची सुरुवात झाली की मी 4वीपर्यंत शाळेत गेलेलो नाही. 4वीपर्यंत मला रोज म्हणजे शाळेतून विद्यार्थी यायचे, पकडून न्यायचे, मी दुपारून गायब शाळेतून, हे माझं 4वीपर्यंतचा रोजचा प्रवास होता. नंतर 5वीला असं म्हणजे एक इन्सिडेंट झाला की माझी आई कुठंतरी बाहेर जात होती फिराय, म्हणजे देवस्थानाला. आणि ते लहानपणी आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असते की मला पण जायचं आहे. आणि माझ्या वडिलाला काय माहीत कुठलं काय तर, म्हणजे आता प्रत्येकाच्या समस्या असतात शेतकरी म्हणल्यावर, वडिलाची कुठलं तर काहीतर समस्या सुरू असेल, वडिलांच्या मनात त्या गोष्टीबद्दल काहीतर राग असेल. आणि ते असं झालं की मला, मी रडत होतो आई मागं की मला जायचं म्हणून, पण माझ्या वडिलाला कुठला तरी मनात राग होता आणि त्यांनी मला इतकं मारलं की मी त्या दिवशी पासून एक दिवस सुद्धा शाळा बुडवली नाही. तिथून पुढं म्हणजे मला इतकी भीती बसली की शाळा बुडवली की आता मारच आहे आपल्याला. मग त्यानंतरपासून मग माझ्यामध्ये मग ते बदल होत गेला की मग मला जरा शिक्षणाची आवड लागली. नाहीतर सुरुवातीला मला इतकी काय आवड नव्हती. आणि त्यात मग आमचे जे शिक्षक वर्ग होता ते एकदम चांगला होता शिकवण्याला, त्याचा बी फायदा झाला चांगला. आणि मग शिक्षण कंटिन्यू करत गेलो. पण 9वीला गेल्यावर अशी प्रॉब्लेम आली की माझे वडील जे आमच्या घरी जनावर आणि शेळ्या होत्या, तर वडील शेळ्या चारायचे आणि भाऊ शेतीमधले कामं बघायचा. तर मग वडिलाचा असा प्रॉब्लेम झाला की तेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि वडिलाच्या जी गुडघ्याची वाटी होती ती फ्रॅक्चर झालेली होती. त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्ट सिच्युएशन बदलल्या आणि मला माझं शिक्षण क्विट करावं लागलं होतं. तर सर, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आज जे तुम्ही ज्या स्थानावर आहात, ज्या यशाच्या मार्गावर तुम्ही यश मिळवलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तुमच्या वडिलांचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि दुर्दैवानं सरांचे वडील आज म्हणजे आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्यामध्ये नाही आहेत. कारण जेव्हा आम्ही डिग्रीला होतो तेव्हा सेकंड इयरमध्ये असताना दुर्दैवानं 2014 साली की सरांचे जे वडील आहेत त्यांचं दुःखद निधन झालं. आणि तिथून पुढं सरांना जो सपोर्ट दिला, सरांच्या आयुष्यात जो मेन रोल आहे तो त्यांच्या मोठ्या भावाचा होता. तर त्यांच्याबद्दल थोडंस. तर सर, की इथून पुढं जे तुमचं जे सगळं घरच्याची जिम्मेदारी असते बरोबर आहे, किंवा तुमच्या सर तिथून पुढं तुमचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी सर्व जिम्मेदारी घेतली, तर सर्वांना आम्हाला त्यांच्याबद्दल ऐकण्यास. तसं जर पाहायला गेलं तर माझ्या वडिलाचं निधन झालेलं होतं 1 मे 2014 ला. आणि त्यानंतर माझं शिक्षण सुरू होतं लातूरला, सेकंड इयरला होतो मी तेव्हा. म्हणजे भावाचं असं होतं की भावाला कुठलं व्यवहारातलं ज्ञान नव्हतंच अक्षरशः. जर बघायला गेलं तर भावानं फक्त शेती आणि शेतीचं एवढंच केलेलं होतं. म्हणजे भाऊ अक्षरशः आमच्या तालुक्याच्या ठिकाणाला सुद्धा गेला नसत त्या, म्हणजे होल तेवढ्या काळामध्ये माझा भाऊ. आणि मग अचानक हे सर्व ओझं भावावर पडलं. मग पण मला एक त्यांनी केलं की मला शिक्षणामध्ये कधीच कमी पडू दिली नाही भावानं. म्हणजे वडील असते जेवढं केलं असतं तेवढंच भावानं सुद्धा माझ्यासाठी केलं आणि ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. म्हणजे आतापर्यंत भाऊ तुमच्यासोबत आहेत? आतापर्यंत आहे. आणि माझे रिझल्ट जेव्हा गेलेत तेव्हा पण भाऊ माझ्यासोबत होता. म्हणजे जेव्हा तुमचे रिझल्ट यायचे आणि जेव्हा तुम्ही घरी सांगायचात तेव्हा त्यांचा म्हणजे सपोर्ट कसा भेटायचा तुम्हाला त्यांचा? म्हणजे भावाचा नेहमी एकच शब्द असायचा की तू तुझा अभ्यास कर, 100% तुझं तुला काही ना भेटल. आणि ते एक शब्द जे होता ना मला की म्हणजे खूप मोटिवेट करून जायचा की म्हणजे माझा स्वतःवर तो होता कॉन्फिडन्स एक ठीक आहे, पण जे घरचे माझ्यावर विश्वास दाखवायचे
मग त्यामुळं मला आणखीन आत्मविश्वास वाढायचा माझा, की घरचे मला इतकं म्हणजे सपोर्ट दाखवते तर आपलंही बी त्यांच्या प्रती काहीतरी बनतं आहे आणि आपण ते केलं पाहिजे असं वाटायचं मला नेहमी. आणि त्यामुळंच मी प्रत्येक जेव्हा मला जवळजवळ अपयश आलेलं आहे तर नेहमी मी घरच्यांची आठवण काढलेले आहे, घरच्यांशी बोललेलो आहे आणि त्यामुळं मला फायदा झाला. तर सर, सरांबद्दल एक सांगायचं आहे की आज सर जेवढा इमोशनल झालेत की तेवढं आत्तापर्यंत कधीच झाले नव्हते. मी पण त्यांना पहिल्यांदाच असं बघतोय. तर सर, या सगळ्यांचा रोल जो तुमच्या आयुष्यातला आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. आता सर, इथून पुढं की मला एक प्रश्न विचारायचा आहे जो की आपल्या बहुतांश कृषी मित्रांना पडलेला आहे. नक्की. की आता ह्या ज्या ऍग्रीच्या ऍड झाल्या, हो, आता याच्यानंतर पुढील ज्या काही सुवर्ण संधी असतील, बरोबर, त्या कोणकोणत्या सुवर्ण संधी आहेत, काय करता येईल आणि कसं करता येईल, स्ट्रॅटेजी कशी? आपण जर बघायला गेलं आता दोन कृषीच्या ऍड एकामागे एक आल्या, त्या दोन संपल्या. आता बऱ्याच असं मुलांना वाटत असेल की आता कृषीच्या ऍड येतील का नाही, जर आल्या तर आता लेखीचं म्हणजे लेखी होणार आहे पेपर. मग आपण जर बघायला गेलं ते, तर मग तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे की पेपर लेखी होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे, ऍड येणार आहे का नाही. ऍड 100% येणार, कारण कोणतरी लोक रिटायर पण होणार ना. जर कोणतर जॉबला घेणार तर कोण काही लोक रिटायर पण होणार. मग तसे रिटायरमेंट प्रत्येक वर्षी असते प्रत्येक डिपार्टमेंटला. तर नक्कीच मला वाटतं की पुढल्या वर्षी जरी म्हणजे पुढल्या वर्षी येण्याचा चान्स तर आहे, नाही जरी आली तर पुढल्या 1-2 वर्षामध्ये ऍग्रीची ऍड येईल. जे बी आता रिसेंट पासआउट असतील किंवा 1-2 वर्ष झाला अभ्यास करत असतील, तर मला वाटतं की त्यांनी लगेच असं म्हणजे खचून नाही जायला पाहिजे की आता ॲडव्हर्टाईजमेंट येणार नाही वगैरे. तर ॲडव्हर्टाईजमेंट 100% येणार, आणि प्रत्येक तुम्हाला ज्या जाहिराती पाहिजे त्या जाहिरातीची येणार. फक्त त्याला एक पर्टिक्युलर कालावधी लागेल आणि तोपर्यंत तुम्हाला एक पेशन्स ठेवून तेवढ्या जोमानं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कारण जेव्हा ती जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला स्पेशल वेळ नाही भेटणार. तुम्ही ऑलरेडी जर प्रिपेअर राहिले तर मग तुम्ही ते यश मिळवू शकता. तर मला तसं वाटतंय म्हणजे की ऍड पडणं किंवा न पडणं हे आपल्या हातात नाही, आपल्या हातात नाही, आपल्या हातात फक्त अभ्यास करणं एवढं, तयारी करणं, तयार राहणं ते आपण केलं पाहिजे. बरोबर. तसंच सर, ज्या स्टेट लेवलच्या आपल्या ऍग्रीकल्चर रिलेटेड एक्झाम्स आहेत, जर आपण ऍट अ टाइम जर धरलं ऍग्रीकल्चर, जर फोकस ठेवला आपण, तर आपल्याला जर महाराष्ट्रातच बघायला गेलं तर पहिली सर्वात मोठी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे कृषीच्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र कृषी सेवा असते. त्यानंतर सेकंड जर ऍडव्हर्टाइजमेंट आपण जर बघायला गेली महाराष्ट्रातली तर कृषी सेवक, बरोबर आहे, कृषी सेवक. त्यानंतर तिसरी येत असते वखार महामंडळाची ऍडव्हर्टाइजमेंट. आणि त्यानंतर आपण जे सेंट्रल लेवलवर जातो जेव्हा ऍग्रीकल्चर लेवल, सेंट्रल लेवलच्या एक्झामसाठी, तर त्यामध्ये सर्वात मोठी एक्झाम आहे IBPS EFO. आपले IBPS ESO मध्ये EFO असते, ती आहे. त्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ऍडव्हर्टाइजमेंट येत असते. त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. क्रिफको आहे, इफको आहे, ह्या सुद्धा ऍग्रीकल्चर संलग्न इन्स्टिट्यूट आहेत. नाबार्ड आहे, यांच्यामध्ये सुद्धा ऍग्रीकल्चरसाठी स्पेशल वॅकन्सी दरवर्षी येतात. पण बऱ्याचदा आपलं कसं होतं की आपण पूर्ण व्ह्यून बघत नाही सर्व गोष्टी, आपण फक्त एकच म्हणजे ठेवतो की मला फक्त कृषी सेवा करायच्या, तर मग मी बाकी एक्झामकडे बघत नाही. पण ते कृषी सेवेला जे सिलेबस आहे ते सिलेबस सर्व एक्झामला सुद्धा आहे ना, मेन्सला. तर मग आपला दृष्टिकोन सर्व गोष्टींकडे बघण्याचा असला पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा फक्त तुम्ही एक्झाम ओरिएंटेड न राहता तुम्ही सिलेबस ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत त्या आपण कव्हर करू शकतो. मी अनालाइज तसं केलं पाहिजे की त्या एक्झामला काय सिलेबस आहे, मग तिथं आपल्या ऍग्रीचा सिलेबस आहे का, तर मग आपण ती पण एक्झाम फोकस करू शकतो सोबत सोबत, असं तुम्हाला जमल. म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांचं असं आहे की फक्त कृषी सेवाचं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असं होतं असं ग्राह्य धरतात, ग्राह्य धरतात. पण तसं काय नसून सरांनी जसं सांगितलं की स्टेट लेवलच्या असतील किंवा सेंट्रल लेवलच्या कोणत्याही एक्झाम ज्या टेक्निकल असतील ऍग्रीकल्चर रिलेटेड, त्या सगळ्या एक्झामला आपण अपियर झालंच पाहिजे, अटेम्प्ट केलंच पाहिजे, आणि त्यामुळे तुम्हाला यश नक्की कुठे कुठे भेटतं भेट. आणि सगळ्या प्रकारच्या पोस्ट या इम्पॉर्टंट असतात, इम्पॉर्टंट असतात जॉब. आता सर, आता जी करंट मध्ये आपल्याला सर्वात मोठी जी सरळ सेवा चालू आहे, बरोबर, त्याच्यामध्ये आता तलाठीची ऍड आता कम्प्लीट होत आलेली आहे, तर इथून पुढे ऍग्रीकल्चरसाठी कोणकोणत्या संधी आहेत सरळ? सर, जर आपण ऍग्रीकल्चरच्या दृष्टिकोनातून जर बघलं स्पेशली, तर आता जस्ट जाहिराती आलेल्या आहेत विभागावाईज. आपण जर बघलं तर 8 विभागाच्या जाहिराती आल्या आहेत कृषीच्या, आणि त्यामध्ये टोटल माझ्या मते 1109 काहीतरी जागा आहेत. आणि मी जेव्हापासून स्पर्धा परीक्षा करतो किंवा मला जे माहीत आहे मागच्या माझी मी करण्याच्या अगोदरपासून, तर ही सर्वात मोठी जाहिरात आहे आतापर्यंत कृषी सेवकासाठी आलेली. तर मला वाटतं की ऍग्रीच्या मुलांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि प्रत्येकानं म्हणजे सिलेबस का म्हणजे सिलेबस तर आता आलेला आहे तुम्हाला, मराठीतून आला आहे. आता पेपर मराठीत होईल इंग्लिशमध्ये होईल हे आपल्याला नाही माहीत आता, आणि त्या गोष्टी आपल्या हातात पण नसतात की ते पेपर कसा होईल. आपल्या हातात काय असतं तर आपण अभ्यास करणं.
आणि मला नाही वाटत की मराठीत आल्यामुळे काही जास्त फरक पडेल, कारण ह्यापूर्वी पण मराठीमध्ये एकदा पेपर दिलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, तेव्हा पण ॲग्रीचे मुलं लागलेले आहेत, सिलेक्शन घेतलेलं आहे. तर मला नाही वाटत इतकी काही प्रॉब्लेम येईल, फक्त आपण त्या विश्वासानं तेवढा अभ्यास केला पाहिजे. कॉमन शब्द तुम्हाला भरपूर सापडतात त्याच्यामध्ये, तुम्हाला भरपूर शब्दाचे ऑलरेडी म्हणजे माहीत असते, मी तुम्ही फक्त त्या दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे. तर होलेवर सरांनी जे आत्तापर्यंत आपल्याला सगळ्या परीक्षांबद्दल जे सांगितलंय त्यातून एक गोष्ट कन्क्लूड करता येईल की तुम्ही जेव्हा कृषी सेवा करताय तर फक्त तुम्ही असं ॲटिट्यूड नाही ठेवलं पाहिजे की मला फक्त कृषी सेवाच करायचं, बाकीचं मला काहीच करायचं नाही. तसं ते काय होतंय, तुम्हाला जर तिथं अपयश आलं तर तुमचे बाकीचे मार्ग बंद झालेले असतात तोपर्यंत. त्यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे की जे बी गट ड पासून ते गट अ पर्यंत जितके बी तुमच्या अभ्यासाशी संलग्न जाहिराती येतील त्या प्रत्येक जाहिरातीचा तुम्ही फॉर्म भरला पाहिजे असं मला वाटतंय माझ्या वैयक्तिक लेवलवर, आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे की सरांचं म्हणजे सरांच्या मताप्रमाणे सरांची जी चूक होती ती म्हणजे चॉईस, ती चॉईस सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बरोबर, की आपण योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलं पाहिजे, योग्य चॉईस केली पाहिजे. तर सर आता ही जी कृषी सेवा आहे तर थोडक्यात कृषी सेवाचा जो सिलेबस आहे किंवा त्याची जी स्ट्रॅटेजी राहील अभ्यासाची किंवा जे मार्गदर्शन किंवा सिलेक्शन ऑफ मटेरियल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काय सांगू इच्छिता? जर आता कृषी सेवकचं बघलं तुम्ही तर सिलेबस मराठीतून आलाय, बरोबर आहे. मग आपण काय करायला पाहिजे, एक सिलेबसची आपल्यासोबत नेहमी एक झेरॉक्स कॉपी असली पाहिजे त्याची सिलेबसची. त्यानंतर आता आपण काय करायचं तर रेफरन्स कुठून शोधायचे हे बऱ्याचदा मुलांना प्रश्न पडतंय. तर तुम्ही काय करा, जे विद्यापीठ असतील आपले तिथं जा, तिथले जे बुक म्हणजे पुस्तक विक्री केंद्र असतात, ऍग्री डिप्लोमाचे बरेचसे कोर्सेस तिथे अवेलेबल आहेत. तर त्यांचे कोणी मित्र असतील तर त्यांना अप्रोच व्हा, त्यांच्याकडून काही बुक घ्या. किंवा YCME मध्ये सुद्धा आपलं डिप्लोमाचा कोर्स आहे, ऍग्री डिप्लोमाचा ओपन युनिव्हर्सिटीमध्ये. तर तुम्ही त्यांच्या साईटवर जर गेलात तर तुम्हाला डायरेक्ट तिथं पण सर्व नोट्स भेटतात. फक्त तुम्हाला काय करायचंय तर सिलेबसनुसार त्या मटेरियलमधून तुमचा सिलेबस एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे त्या पूर्ण नोट्समधून. हां, आणि ते म्हणजे तुम्हाला म्हणजे बरेचसे क्लासेस थ्रू सुद्धा ते भेटून जाईल. किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी बी कृषी घटकासंबंधित 2-3 बुक अवेलेबल आहेत माझ्या मते, त्याच्यातलं कुठलं पण एक प्रिफर केलं तरी चालतंय. पण ते प्रिफर करत करतच, कारण तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं ह्या कॉम्पिटिशनमध्ये तर तुम्हाला बाकीच्या मुलांपेक्षा कुठंतरी ऍडव्हान्स काहीतरी वाचलं पाहिजे, वेगळं पाहिजे, वेगळं काहीतरी वाचलं पाहिजे. म्हणून मग काय करायचं तर हे कॉमन एक बुक ठेवायचं आणि त्यासोबत मग कुठले एक तर तुम्ही विद्यापीठातले डिप्लोमाचे बुक्स घ्या किंवा मग YCME चे डिप्लोमाचे बुक्स घ्या आणि त्याच्यातून तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. कारण नोट्स बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, तुम्ही जर बसलात तर मॅक्स टू मॅक्स तुमचे 10-15 दिवस जाऊ शकतात नोट्स बनवायला. आणि त्या जर तुम्ही एकदा बनवल्या तर मग तुम्ही त्याचे 2-3 रीडिंग केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल. तर सरांनी आता जो नोट्सचा उल्लेख केला याच्यावर मला एक गोष्ट सांगायची आहे की सरांची एक स्पेशल स्किल आहे, त्यांची एक स्पेशालिटी आहे की सरांचं जे अनालिसिस आहे ना त्या अनालिसिसची लेवल एकदम टॉपची लेवल आहे. जे काही सिलेबस येतो म्हणजे जे ॲग्रीच्या ॲड आहेत त्याच्यामध्ये जेव्हा सिलेबस चेंज होऊन आला तेव्हा मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्या नोट्स कोणी बनवल्या असतील ॲग्रीच्या तर त्या सरांनी बनवल्या आहेत. ते पण सगळ्या हँड रिटन, म्हणजे सरांचे जे हे स्किल आहे नोट्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा जी त्यांची जी नजर आहे ती जी बसली त्या गोष्टीचा सगळ्यांना आपल्याला फायदा होईलच. कारण जे सरांचं जे बहुमूल्य मार्गदर्शन आहे तसेच सरांचं जे स्किल आहे ते आपल्याला पुढेही काही दिवसात आपल्या याच्यामध्ये तुमच्या समोर सादर केलं जाईल, जे की नोट्सच्या स्वरूपात किंवा जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या स्वरूपात. म्हणजे सरांचा जो रोल आहे ॲग्रीट्यूबमध्ये तर सरांनी खूप महत्त्वाचा रोल आहे, जे नोट्स आणि ऑब्जेक्टिव्ह असेल तो सरांनी म्हणजे सर ते पार पाडतीलच. तर मला विद्यार्थी मित्रांना एक सांगायचं आहे की सरांनी जे आत्तापर्यंत आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या टेक्निकल नॉन टेक्निकल असतील, सरांच्या पर्सनल लाईफ वैयक्तिक आयुष्याबद्दल असतील, त्या प्रत्येक गोष्टीतून आपण प्रत्येकाने काहीतरी घेतलं पाहिजे आणि काहीतरी शिकलं पाहिजे. तर सरांना माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर की आजचा जो समाज आहे याच्यामध्ये आजचे जे आपले तरुण आहेत, भारत देश जर बघितलं तर तरुणांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. बरोबर आहे. आणि मोस्ट ऑफ जो आपला युथ ग्रुप आहे त्या सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे. बरोबर आहे. पण सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब आपलं सरकार देऊ शकत नाही किंवा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करू शकत नाही. मग त्याबद्दल सर तुमचं मत काय, म्हणजे घरच्यांचं त्याबद्दल काय मत असलं पाहिजे, त्यांचा अप्रोच कसा पाहिजे आणि खुद्द विद्यार्थ्यांचा तयारी करतानाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे की समजा सिलेक्शन होईल किंवा न होईल किंवा नाही झालं तरी काय? तर मी म्हणजे बाकीचं सांगण्यापेक्षा मी माझ्याच बाबतीत सांगू इच्छितो. माझं असं होतं की म्हणजे आता माझं भरपूर आता मी आता 29 इयर्सचा झालेलो आहे,
मग तसा अभ्यास करायला बघायला गेलं तर आपण डिग्री पास आउट अराउंड 22-23 ला होतो, 22-22 ला धरून चला आपण. तर 7 वर्ष मी अभ्यासाला दिलेले आहेत. मग 7 वर्षामध्ये बरेचसे आता घरच्यांना बाहेरचे जे असतील, शेजारचे असतील किंवा बाहेरचे जे बी लोक आहेत ते बोलतात की मुलगा काय करतंय काय नाही, बघाले का तुम्ही, असं तसं बोलत असतात. घरच्यांनी कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी त्या गोष्टीचा परिणाम माझ्यापर्यंत कधीच जाणू दिला नाही. हीच सर्वात मोठी घरच्यांचा मला सपोर्ट होता त्या बाबतीमध्ये जर बघायला गेला. आणि तुम्ही जसं म्हणलं की मग जे मेंटल प्रेशर येते की आपण जर इकडं नाही झालं आपलं, गव्हर्नमेंट जॉब नाहीच लागली तर आपलं काहीच आयुष्य नाही, हे मला वाटतं टोटली चुकीची कन्सेप्ट आहे. आपण इतकं शिक्षण घेतल्याच्या नंतर मला नाही वाटत की आपण म्हणजे ॲटलिस्ट 25,000 रुपये महिना सुद्धा कमवू शकणार नाही इतके, म्हणजे आपण खालच्या लेवलचे आपण शिक्षण घेतलं असं मला नाही वाटत पर्टिक्युलरली कोणी असेल विद्यार्थी. तर तुम्ही एक शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही 20,000 रुपये महिना कमवू शकता. मग तुम्ही असा विचार करायलाच नाही पाहिजे की म्हणजे माझं स्पर्धा परीक्षेमध्ये झालं नाही म्हणजे माझं आयुष्य संपलंय, कारण तुमच्यासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा करताना ज्या आईबापांनी राब राब राबून तुम्हाला पैसे पाठवले होते त्यांची तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रत्येक वेळेस की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला लागूनच त्यांचं चांगलं बनवलं पाहिजे. तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन सुद्धा ते चांगलं प्रकारे करू शकता. असं नाही की प्रायव्हेटमध्ये ग्रोथ नाही, ग्रोथ आहे, थोडंसं वर्कलोड असतंय मान्य आहे, पण मग करावं लागतंय तुम्हाला. पण मग आयुष्यात हार मानून जीव देणं ह्याच्यामुळे तर गोष्टी मला नाही वाटत कुठल्याच गोष्टी आजपर्यंत जगात सॉल्व्ह झाल्यात आणि होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आहे जे आपले आई वडील आहेत, आपली आई जर बघितलं तर आपल्याला 9 महिने पोटात ठेवून वाढवतात, तिथून आपल्याला 20-25 वर्ष तिने वाढवल्यानंतर आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी येतो आणि फक्त एका क्षुल्लक गोष्टीसाठी जेव्हा आपण आपला जीव गमावतो किंवा जीव दावणीला लावतो तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. कारण आपण त्यांना जेव्हा आपली गरज आहे सगळ्यात जास्त त्या स्टेजला आपण त्यांना सोडून जातो, ही सगळ्यात मोठी चूक आहे आपल्यासाठी. तरी सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह वातावरणामध्ये एखादी पॉझिटिव्ह गोष्ट धरून पूर्णपणे हा प्रवास पूर्ण करणं, हे तुमचा जो प्रवास आता सगळ्यांसमोर आलेलाच आहे, तर त्यात सगळ्यात महत्त्वाचे की पॉईंट्स काय, म्हणजे कशाला धरून थांबलं पाहिजे आपण? जर पॉझिटिव्ह जर बघायला गेलं ना, माझ्यासाठी हेच पॉझिटिव्ह होतं की माझे जे रिझल्ट होते ना ते कधीच लांबून म्हणजे गेलेले नव्हते. माझं म्हणजे रिझल्ट राहिले होते तर कधी 1 मार्कानं कधी 2 मार्कानं असे रिझल्ट राहिलेले होते. आणि मला माहीत होतं की मी जर थोडंसं आणखी माझ्यामध्ये म्हणजे मी माझी मेहनत वाढवली तर नक्कीच मी जे ते 1 मार्क कमी पडते त्या 1 मार्कला मी पुढल्या 10 मार्कामध्ये कन्वर्ट करू शकतो सिलेक्शनच्या. आणि ते मला भरोसा होता. आणि ते भरोसा मला कुठून आला तर माझ्या घरच्यांमुळं आला. कारण माझा भाऊ म्हणजे माझा प्रत्येक रिझल्ट गेल्यावर माझ्या भावाचा फोन यायचा की जाऊ दे रिझल्ट, तुझा अभ्यास पुढला सुरू ठेव, आणि जर तुला ते नको वाटत असेल करायला तर माझा भावाचा म्हणजे अक्षरशः हा शब्द असायचा. म्हणजे माझी कधी इच्छा झाली नाही राज्यसेवा करायची, पण भावाचा हा शब्द असायचा की ते बाकीचं सोड सर्व, तू फक्त राज्यसेवा फोकस कर. म्हणजे इथपर्यंत माझा भाऊ सपोर्ट करायचा आणि त्यामुळं मग एकदम मोरली सुद्धा हाय असायचो. आणि त्याचा मला मग अभ्यासामध्ये एवढं पॉझिटिव्हनेस यायचं की मग किती जरी माझे रिझल्ट गेले, माझे जवळपास 7-8 रिझल्ट गेलेले आहेत तसे बघायला गेले तर, म्हणजे प्रिलिम्स मेन्स असं जर धरले तर 10-12 होतील तसे सगळे जवळून गेले. हां, जवळून गेलेले सर्व रिझल्ट. एवढे रिझल्ट जाऊन सुद्धा मी डिमोटिवेट न होण्याचं कारण जर काही असेल तर ते मी प्रत्येक वेळेस घरच्यांनी जे माझ्यावर भरोसा दाखवला ना तर ते भरोसा आठवत होतो. त्यामुळं माझ्यामध्ये निगेटिव्हिटी कधीच आली नाही, मी कधीच लोकांचे शब्द माझ्या मनावर घेतलेले नाहीत. तर जनरली आज तुम्ही बघत असाल की सर खूप सिरियसली बोलत आहेत, तर सरांचा एक नॅचरल स्वभाव आहे की एवढं सिरियसली ते कधीच बोललेले नाही आहेत. म्हणजे आमचं कधी पण जेव्हा जेव्हा कम्युनिकेशन होतं, संभाषण होतं, आमचं एकदम हसत खेळत जोक्स, म्हणजे अशा प्रकारे हा सरांचा स्वभाव आहे. आता हा पण मी पण स्वतः फर्स्ट टाईम बघतो आहे सर एवढं सिरियसली बोलत आहेत. तर सरांनी जे आपल्याला एक अमूल्य मार्गदर्शन केलं आहे तर त्याबद्दल सर धन्यवाद, म्हणजे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही माझ्यासाठी पण म्हणजे खूप काय आहेत सर, माझे जे पर्सनल लाईफ आहे वैयक्तिक आयुष्यात सरांनी मला मार्गदर्शन केले आणि असंच मार्गदर्शन सर तुम्ही मला कायम ठेवा. आणि आपले आपला जो कृषी वर्ग आहे, कृषी मित्र आहे, या सगळ्यांना पण तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभो. तर कृषी मित्रांनो, सरांनी जे आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल सरांचं धन्यवाद. आणि सरांचा जो नेक्स्ट रिझल्ट आहे कृषी सेवेचा तो आता पुढच्या काही दिवसात लागेलच, तर त्यासाठी सरांचं हार्दिक 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 शुभेच्छा, सर्वांतर्फे शुभेच्छा. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की सरांना जे आत्ता कृषी मंडळ अधिकारी आहेत त्याच्यापेक्षा उच्च पद मिळावं, जे की तालुका कृषी अधिकारी असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर असेल, आणि तोही जल्लोष आपण सर्व मिळून साजरा करूतच. धन्यवाद सर. धन्यवाद ऋषी, मला पण तुम्ही इथं बोललात, माझा सत्कार केलात.
आणि मला म्हणजे थोडंसं म्हणजे कृषी मित्रांसोबत संवाद साधण्याचा तुम्ही जे मौका दिलात मला त्याबद्दल धन्यवाद. आणि मला म्हणजे सर्व कृषी मित्राला इतकं सांगायचं आहे की म्हणजे आयुष्यात कशी पण स्टेज हो, एकच शब्द ध्यानात ठेवायचा, नेवर गिव अप. नेवर गिव अप हा शब्द ध्यानात ठेवा तुमच्या आणि चांगला अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.